नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। भिलवडी तालुका पलूस येथील ज्येष्ठ पत्रकार व प्रयोगशील शेतकरी महावीरदादा मदवन नावई 74 यांचे आकस्मिक निधन झाले। गेली 50 वर्षे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात कामकाज केले आहे। सध्या ते दैनिक केसरीचे भिलवडी वार्ताहर म्हणून कार्यरत होते। मराठी साहित्यातील नामांकित अशा चौफेर दिवाळी अंकाचे ते संपादक होते। भिलवडी ग्रामपंचायतीचे सदस्य, भिलवडी दक्षिण भाग विकास सोसायटीचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते। स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील, विष्णू अण्णा पाटील, डॉक्टर पतंगराव कदम, आराराबा पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते। रब्बी शाळू व गहू पिकाचे विक्रमी उत्पादन घेणारे प्रयोगशील शेतकरी होते। त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने प्रयोगशील शेतकरी म्हणून पुरस्कार देण्यात आला होता। 2003 साली क्षितिज समूह व भिलवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भिलवडी भूषण पुरस्कार व मानपत्र देऊन गौरवण्यात आले होते। चौफेर क्रिएशन सांगली या जाहिरात कंपनीचे अमोल मदवन्ना यांचे ते वडील होत। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन विधी गुरुवार दिनांक 24 रोजी सकाळी 8:30 वाजता भिलवडी येथील कृष्णाघाट स्मशानभूमी येथे होणार आहे।